हरिओम, माझं नाव उदय सिंह पांडुरंग समेळ. मी उपासना केंद्रावर 2004 सालापासून येतो. मी ॲटो रिक्षा चालवतो आहे आणि ॲटो रिक्षा चालवत असताना इंद्रप्रस्थ नगर ते रामेश्वर कॉलनी ही मला ट्रीप लागली. मी ती ट्रीप लागल्यानंतर तिथे ट्रीप सोडली आणि तिथून सरळ ट्रीप घेऊन निघालो. मला काही ट्रीप लागलीच नाही, म्हणून मी शिंदे कॉलनी मार्गे असा आलो. शिंदे कॉलनीकडे तिथे ट्रीप मिळेल या आशेने उभं राहिलो, परंतु काही मिळत नव्हतं. मग काय विचार आला मनामध्ये, तर मी एक हॉटेलवाल्याकडं 1.5 किलो जिलेबी घेतली आणि मी स्वतः जिलेबी खाल्ली आणि तिथून पुन्हा काही ट्रीप मिळत नाही म्हणून मी पुन्हा निघून गेलो. निघून गेल्यानंतर पुढे शनिमंदिर आहे, त्या शनिमंदिराकडे शनिमंदिराचं दर्शन घेतलं, शनीचं दर्शन घेतलं, मारुतीचं दर्शन घेतलं आणि तिथून सहज निघालो. मला थोडं रिक्षाचं किरकोळ सामान घ्यायचं होतं, म्हणून मी ते घ्यायकरता जयभारतच्या दुकानात गेलो. जयभारतकडनं दुकानातून सामान घेतलं आणि पाहतो तर माझ्यानंतर लक्षात आलं की आपलं पाकिट पडलेलं आहे, हरवलं आहे आपलं पाकिट. आणि त्या पाकिटामध्ये माझं ATM कार्ड होतं, पैसे होते, सर्व काही होतं. म्हटलं आता करणार तर काय करणार, परंतु किरकोळ पैसे होते, माझा व्यवहार किरकोळ घ्यायचा होता. मला वरच्या पैशातून ते करून घेतलं आणि सरळ तडक निघालो. मला त्या टायमाला शनिवारचा बाजार असल्यामुळे गर्दी पण होती, काय करावं मला ते सुचत नव्हतं. रस्त्याने मला ट्रीप वगैरे लागत होती, पण मी ती शिटकाई घेतलेली. माझं लक्ष पूर्ण त्या पाकिटावर होतं, काय करावं समजत नव्हतं. मी निघून गेलो आणि तिथे शनिमंदिराकडे सहज गाडी वळवली आणि आपोआप मला ते पाकिट सापडलं. मला खूप आनंद झाला आणि हे बापूच करू शकताय, सांभाळू शकताय. अडीअडचणीमध्ये तुम्ही बापूंनी सांगितलं आहे, तुम्ही केव्हाही माझी प्रार्थना करा, मला बोलवा, मी 108% तुमचं काम करीन. हरिओम अंबज्ञ.